गेली 10 वर्ष तुम्ही नरेंद्र मोदी या व्यक्तीचं जोरदार समर्थन करताय असं म्हणता येईल की त्यांच्यासाठी किल्ला लढवताय म्हणजे कित्येक पत्रकारांनी तुमच्यावर असा आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही भाजपची सुपारी वाजवता याविषयी तुम्ही काय सांगाल वाजवतो मी कशाला नकार मला एक सांगा की कपिल सिब्बल नावाचा माणूस आज सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगासमोर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू मांडतो मग तो शिवसेना उभाटाचा सदस्य आहे का नाही ना तो वकील आहे अनेक लोक आता भाजपने मला पैसे दिले असं म्हणतात मला काय अजून मिळालेलं नाही पण सपोज मी घेत असेल तर काय चुकलं मी वकिली करतोय तुम्हाला जर समाजवादी पक्षाचा राज्यसभेचा सदस्य आपली भूमिका सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगासमोर मांडताना बरोबर वाटत असेल तर मी नरेंद्र मोदींची बाजू का नाही मांडायची हा फरक इतकाच आहे की नरेंद्र मोदींची बाजू मला बरोबर वाटते म्हणून मी मांडतो आता ते मला पैसे देतात की नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा देतो की उद्धव ठाकरे पण मला पैसे द्यायचे 2014 साली शिवसेना भाजप युती मोडली त्यावेळेला मी सपाटून 2 वर्ष भाजपला झोड झोड झोडपलेलं आहे माझ्या ब्लॉगवर जागता पारा आजही तुम्हाला लेख मिळतील माझे मग तेव्हा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पैसे घेतले असा अर्थ होतो तेव्हा मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सुपारी बाज होतो आज मी मोदींचा सुपारी बाज आहे हरकत नाही ना